नमस्कार, मराठवाडा नेता फेसबुक आणि यूट्यूब मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मित्र हो, दिवसेंदिवस माणसं मुकी बहिरी आंधळी होत चाललेली आहेत. स्पष्ट वक्तेपणा न राहता मला काय करायचं आहे? अगो, एक काळ होता जर मी खोटं बोललो तर देव मला माफ करणार नाही अशा प्रकारचं वातावरण होतं. मला जगायचंय ही भूमिका होती. पण आज मी जर खरं बोललो तर मी जगू शकत नाही अशा प्रकारची मानसिकता वाढत चाललेली आहे. याचे दिवसेंदिवस अनेक उदाहरणं येत आहेत. कधी आईस म्हणजे इन्कम टॅक्स, CBI आणि ED च्या भीतीनं लोक गप्प बसतात किंवा जे पाहिजे ते करून देतात. आणि दुसऱ्या बाजूला ज्या त्या भागामध्ये बारामतीला पवार आहेत, आणखीन कुणीकडं कोणतरी आहे, लातूरमध्ये देशमुखांच्या ताब्यात 5-6 कारखाने आहेत, 7 कारखाने आहेत, मग रेना कारखाना आहे, खाजगी 21 आहे, शुगर आहे, नंतर तिकडं मांजरा आहे, नंतर मारुती महाराज आहे, नंतर विकास आहे, आणि नंतर विकास 2 आहे. कालच तुळजापूर जवळचा एक कारखाना. म्हणजे अशा प्रकारचं एका बाजूला, आणि या सर्वात महत्त्वाचं म्हणजे सहकार जर जिवंत ठेवायचा असेल तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक काय की ज्याच्यामध्ये हार्वेस्टर जवळजवळ 100 शेतकऱ्यांना दिले, आणि दुर्दैवानं त्यांची सबसिडीच आतापर्यंत आलेली नाही. म्हणजे नेमकं दोष कुणाचा का पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा अशा प्रकारचं चित्र निर्माण झालेलं आहे. मग एक काळ होता लातूर जिल्ह्यामध्ये शिवराज पाटील चाकूरकर भारताचे गृहमंत्री सभापती एक दबदबा होता. दुसरं शिवाजीराव पाटील निलंगेकर ते होते, ते तोडीस तोड विकासाला खेचून आणणारे, निर्भीडपणे ज्या ठिकाणी मत नोंदवायचं ते नोंदवणारे होते. आणि आज बाबासाहेब पाटील, बाळासाहेब जाधव हेही काळ होते, काही काळ होते, पण आजचं चित्र मात्र मोठं विचित्र झालेलं आहे. आणि असाच एक थोडासा सुखद धक्का, किंबहुना काही लोकांना आम्ही काहीही करून त्याच मुद्द्यावर येतोत अशा प्रकारचं काही तोंडसाठक्या लोकांना वाटू शकतं. पण मित्र हो, लोकशाहीमध्ये बोलण्याचा हक्क, लिहिण्याचा हक्क हा कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. जसं मला बोलण्याचा हक्क आहे, तुम्हाला बोलण्याचा हक्क आहे. आणि हे बोलत असताना तारतम्य ठेवलं पाहिजे की माल मारून तार लागली आणि सगळं तम्य विसरून गेलं असं न होता. परवा विकास ते आपल्या उदगीर येथील, सिद्धेश्वर आपल्या उदगीर येथील प्रियदर्शनी सहकारी साखर कारखाना जो स्वर्गीय अरविंद कांबळे यांनी उभा केला, ज्याला म्हणजे उद्घाटनाला मुळी टाकायला आपल्या हे आल्या होत्या, आपल्या सोनियाजी गांधी आल्या होत्या. आणि अशा एका परिस्थितीमध्ये दुर्दैवानं मजबुरीनं वातावरण करून एक अरविंद कांबळेचा कारखाना हा येन केन प्रकारेन बंद पडला पाहिजे. मग अंतर्गत काही असेल किंवा आणखीन काही असेल, आणि तो नेमका विकास कारखान्यानं घेतला. पण त्या ठिकाणी परवा ऊसाची बॉयलर अग्नी प्रदीपनचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाला 7 वेळा उदगीरचे नगराध्यक्ष असलेले राजेश्वरावजी निटुरे, जनतेची नाडी ओळखून काम करणारे, निर्भीडपणानं बोलणारे, वागणारे, यांनी नुकताच होय मी संजय बनसोडे यांच्याबरोबर होतो आहे राहणार हे ठणकावून सांगितलं. आणि दुसरा म्हणजे काय, विकास कारखान्याच्या चेअरमन वैशालीताई विलासावजी देशमुख यांच्या समक्ष सांगितलं, हा कारखाना विकास 2 जर कोणी म्हणत असेल
पण मी म्हणणार नाही, कारण स्वर्गीय काँग्रेसच्या नेत्या पंतप्रधान इंदिराजी गांधी त्यांच्या नावानं प्रियदर्शनी हा साखर कारखाना उभारलेला आहे. तो कसा बंद पडला, बंद पाडला यावरती काही बोलले नाहीत, पण त्यांनी सांगितलं की आपण काँग्रेस पक्षाचे आहोत आणि या ठिकाणी हा प्रियदर्शनी कारखाना आहे. मी वाटेल ते झालं तरी मी विकास म्हणणारच नाही, मी प्रियदर्शनीच म्हणणार. आजकाल आम्ही जाहिरातीमुळं मुख्य गप्प बसतो, साहेब आहे मोठा माणूस आहे म्हणून गप्प बसतो, कधी गिनो ना गिनो बजून जातो, नमस्कार करतो. यापेक्षा अवस्था ही शेतकऱ्यांची आहे. मग काय, कॅटली चहापेक्षा कॅटली गरम, गडकरी साहेबांच्या भाषेत. आज आपल्याला काही पिये एवढे पॉवरफुल झालेले आहेत की जनतेला ते फुल समजतात, आणि हम करे सो कायदा याप्रमाणे वागत असताना आणि त्यांनी ठणकावून सांगितलं होय मी प्रियदर्शनी म्हणणार. आज स्वाभिमान, अस्तित्व, अस्मिता, इमानदारी, नैतिकता, काही लोक म्हणतील राजेश्वर रावनिटे प्रामाणिक नैतिकता, अरे 7 वेळा नगराध्यक्ष म्हणून यायला धाडस लागतंय. लोकांची मर्जी संपादन केली पाहिजे, आणि कायम निटवे यांच्या घरी लोक मालक म्हणतात, कोण साहेब म्हणतात, कोण सावकार म्हणतात. आणि जहा राजेश्वर म्हणजे राज आणि ईश्वर, सत्संगात रमणारे, सांस्कृतिक कार्यक्रमात पुढाकार घेणारे, विकासात्मक कामाला आणि अतिक्रमण उठवत असताना सुद्धा निर्भीडपणाने एक डॅशिंग नेता म्हणून ज्यांची प्रतिमा आहे, आणि असं धाडस, खरं म्हणजे अशा प्रकारचं धाडस जे जुने जाणते नेते आहेत. आता आमचं वय झालं, आमचं आयुष्य बोनस आहे, आम्हाला काय करायचंय, आणि घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यानं पाहिन रूप तुझे असं वागत असताना हम होंगे कामयाब, पुरा है विश्वास या भूमिकेतून ते वागत आहेत. मध्यंतरी त्यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला सर्व संचालक घेऊन गेले असताना, बहुसंख्य मतदार घेऊन गेले असताना सुद्धा त्यांना उमेदवारी मिळाली नाही, त्याचं त्यांनी दुःख नाही. मार्केट कमिटीला ऑन द स्पॉट त्यांना विथड्रॉ करायला लावलं शेवटच्या दिवशी. पण राजेश्वरराव निटवरे हे एक व्यक्ती नाही, ते एक शक्ती केंद्र आहे. जेव्हा काँग्रेसची मतं नसताना सुद्धा दिलीपराव देशमुख असोत, बाबूराव आडसकर असोत, यांना मतं देण्याचं काम केली. आज आम्हाला असं वाटतंय आम्ही भांडणं लावायला उत्सुक नाहीत, पण मान सन्मान आम्हाला भाकरी हवी की स्वातंत्र्य म्हणत असताना आम्हाला कुठंतरी स्वर्गीय आपल्या सोनिया गांधी ज्या उद्घाटनाला आल्या होत्या, प्रियदर्शनी सहकारी साखर कारखाना जो ज्या नावानं उभा केला होता, हे म्हणायचं सुद्धा खूप 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 मोठं धाडस लागतंय. बऱ्याच मित्रांना मंत्रीपद मिळाल्यानंतर सुद्धा अज्ञात ठिकाणी भेटतात, काहीतरी आशीर्वाद राहू द्या म्हणतात, आणि दुसऱ्या बाजूला एक नवीन पॅटर्न लातूरमध्ये झालेला आहे. जी सी बीनं फुलं आणायचे आणि ते उधळायचे, म्हणजे जी सी बीचा काम कमी झालं म्हणून की काय, किंवा फुलाला मागणी कमी आहे म्हणून की काय, ही एक वेगळा प्रकार आणि प्रताप सुरू झालेला आहे. आम्हाला राजेश्वरराव निटवे यांच्याबद्दल अभिमान यासाठी वाटतो की त्यांनी जे बोललं ते एकट्यात, खाजगीत किंवा बैठकीत नाही, तर त्यांनी ते विकास टू म्हणजे आपला कोणता कारखाना, प्रियदर्शनी कारखान्यावर बोलले. आज उसाला भाव मिळतोय, डिस्टलरी प्रकल्प होतोय, सगळं खरं आहे हो, पण स्वर्गीय अरविंद कांबळे यांनी ज्या पद्धतीनं तो प्रकल्प उभा केला, अक्षरशः अहोरात्र परिश्रम घेतले, केंद्रात वजन खर्च केलं, राज्यात वजन खर्च केलं, पण जाणीवपूर्वक ज्या घरात तुळशीरामजी कांबळे हे खासदार होते, अरविंद कांबळे हे खासदार होते,
राज्यात आमदार होते, मंत्री होते, पण आम्हाला ते भगवत नाही, आम्हाला ते सहन होत नाही. म्हणून बघा हो, जय जवानची काय अवस्था केली. बघा हो, निलंगेकरचा कारखाना तर बिना मंजुरीच पूजा केलती. तीन जय जवानची सकाळी आणि करेक्ट कार्यक्रम करतो म्हणले होते, पण करेक्ट कार्यक्रमाला मुंहतोड देण्याची स्वाभिमान लोकशाही आणि किमान ज्या पक्षात राहतो, ज्या पक्षात मोठे होतो, अरे बोलायची तयारी नाही राह. सत्ताधारी तर बिचारे बोलू शकत नाहीत, त्यांना मर्यादा आहेत, पण जे विरोधी पक्षातले आहेत ते सुद्धा मुखी बिचारी हका कुणीही डोळे जाग त्याने खा खेचून ताणून बिलकुल निलंगेकर कारखाना घेतला, चालवायला दिला, गेल्या वर्षी घेतला आणि त्या ठिकाणी ते इथेनॉल आणत आहेत. त्याचबरोबर भविष्यामध्ये आणखीन सौर ऊर्जा CNG वगैरे वगैरे करत आहेत. आम्ही सांगतो या मराठवाड्यामध्ये एक रोल मॉडेल काम जर कुणाचं असेल साखर कारखानदारीमध्ये, ते बी ठोंबरे. जे बी ठोंबरे वैद्यनाथ कारखान्याच्या अगोदर पहिल्या सुरला DN पाटलाच्या काळामध्ये अकाउंटंट होते, नंतर जय जवान कारखान्यामध्ये MD होते, नंतर मांदला कारखान्यामध्ये MD होते आणि वैद्यनाथ कारखान्यात MD होते, मित्र होता. आणि मग तुम्ही काय म्हणाल की मग काय खाजगी सायकी. अहो खाजगी जरी असलं तर आमच्या इथं खाजगी कारखान्यात काही दुसऱ्या ठिकाणी भाव मिळत नाही. इकडं विक्रेणाला मिळतो, इकडं मांजराला मिळतो, मारुती महाराजला मिळतो, पण 21 मिळत नाही. का मिळत नाही याचा सुद्धा विचार करत असताना आम्ही अभिनंदन निटळे यांचं का करतो. गरज आहे निर्भयतेची. आम्हाला आधारच नाही, आम्हाला वाचवणारच कोण नाही, आम्ही काय करावं, मरावं का? अरे मित्र हो, वक्त आ गया बाका, तो गधे को बोलना पड़ता है का, काही भूमिका घेऊ नका. आणि जेव्हा आले देवाजीच्या मना तिथे कोणाचे चालेना. ऐसे वैसे कैसे कैसे बन गए, कैसे कैसे ऐसे वैसे बन गए. आणि त्यांनी जे वाक्य बोललं होतं मी ते नाव घेऊ इच्छित नाही, पण सत्ता आणि संपत्तीची काही मंडळी ना, त्या मानानं त्यातल्या त्यात दिलीपरावजी सकारात्मक दृष्टिकोनातून वागतात, पण तिथं सुद्धा जर चहापेक्षा किटले गरम होणार असेल तर मात्र आज राजेश्वरराव निटुले सारख्या तालुक्यात तालुक्यात गावा गावात अरे का तुम्हाला काय पोट आहे का, भाकरी आहे का, तुम्हाला जाहिरात मागायची आहे का? आणि असं जर भित्र राहणार असाल तर हुतात्मे कशासाठी गेले? पहा मुक्ती संग्राम, वाचा इतिहास. आणि म्हणून आम्ही राजेश्वरराव निटुरे यांनी जो स्वाभिमान, जी अस्मिता, जे अस्तित्व, आणि याच भूमिकेमुळं राजेश्वरराव निटुरे 7 नगराध्यक्ष झाले. उदगीरचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम केलं, केंद्राकडून निधी आणला, राज्याकडून निधी आणला, पाठपुरावा केला. आणि अशा प्रकारे ते काही काळ अगोदर जेव्हा आमदार बाळासाहेब जाधव होते त्यांच्या बरोबर होते, पण एक स्वाभिमानी निर्भीड चांगला माणूस, घरचा दामवाला माणूस, म्हणून ज्यांना बँकेला संधी मिळत नाही, ज्यांना मार्केट कमिटीला विड्रॉल स्वतःला करावं लागतंय आणि मुलाला ठेवलं जातंय, दोन दोन एका घरचे कशामुळं म्हटलं जातंय, पण दुसऱ्या घरचे आज माणसंच नाहीत काही ठिकाणी, तर एवढे माणसं आहेत. म्हणून राजेश्वरराव निटळे आगे बढो. फक्त कधी कधी लोक म्हणतात निटळे सावकार तुम्ही लातूरमध्ये आहो, गरज आहे तुमची लातूरमध्ये, तुम्ही मागा पक्षाला उमेदवारी, कारण तुम्ही सावकार आहो, मनाचे मोठे आहो. सावकार म्हणजे सावकारी करणारे सावकार म्हणून नाही, एक त्यांना आदरानं जसं मानकरी सावकार, निटुरे सावकार, आमके सावकार. आणि आम्हाला म्हणजे एक आनंद होतो, आम्हाला वैयक्तिक, मला रामेश्वर बद्दरना, की बिलकुल बोलायला कोणी तयार नसताना, आणि जेव्हाही मी काही वर्तमानपत्रात वाचलं, मी त्यांना विचारलं, होय म्हणले मी बोललो,
आणि का बोललो? कारण प्रियदर्शिनी म्हणजे स्वर्गीय इंदिराजी गांधी आहे, गांधी ज्यांच्यामुळं पक्ष आहे, ज्यांच्यामुळं आम्ही आहोत, त्यांचं नाव पुसण्याचं पाप होता कामा नये. आणि अशा एका परिस्थितीमध्ये खरोखर कुणाच्या नावाची अलर्जी म्हणून नाही, विकास म्हणायला कुणाचा विरोध असायचं काही कारण नाही, पण मी प्रियदर्शिनी म्हणणार हे सांगायला दैदम लागते, घाबरतंय. लोकांचं अवस्था अशी आहे की बस काय करावं, शेकडो दर्दमंद मिलते हैं, काम के चंद लोग मिलते हैं, सब कभी आता है समा, सबके दरवाजे बंद मिलते हैं. अब भेटू द्या, अनुभव घ्या, आयुष्य खूप छोटा आहे, खूप मोठं काम करायचं आहे. आणि कोण काही फुकट कोणाला घेऊन घेऊन चालवत नाही. तुम्ही काही तिथं पी ए नाहीत, तुम्ही काही तिथं मुनीम नाहीत, तुम्ही काही तिथं सगळं मॅनेजमेंट करणारे नाहीत. म्हणून आम्हाला राजेश्वरराव नेटुरे यांचं अभिनंदन यासाठी की एकनिष्ठ जनतेच्या आणि पाटलाच्या देशमुखाच्या गुणगौरव करणं लई सोपं आहे, पण अरविंद कांबळे यांनी जो प्रकल्प उभा केला तो दुर्दैवानं कसा बंद पडला, का बंद पडला. मागे एकदा त्यांच्या मुलाने आम्हाला ती कथा सांगितली होती. आणि अशा प्रकारे आम्ही विजयादशमी निमित्त सर्वांना शुभेच्छा देत असताना जवळजवळ या परिसरातील बहुसंख्य कारखान्याचं बॉयलर प्रदीपन झालेलं आहे, जय जवान सुद्धा व्हावा अशी आमची शुभेच्छा आहे. बघूयात, त्याचंही अंतिम टप्प्यात पाईपलाईन मध्ये काम आहे, तेही बसवराज पाटील मुरुमकर करतील. आणि आम्हाला म्हणणं आहे, आम्हाला असं वाटतं विकासाच्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन असावा, आडवा आणि जिरवा अशा प्रकारची भूमिका न घेता जागृती चांगला चालला पाहिजे, शिवाजीराव पाटील निलंगेकर चांगला चालला पाहिजे, नंतर त्याचबरोबर किल्लारी चांगला चालला पाहिजे, त्याचबरोबर जागृती चांगला चालला पाहिजे, रेना चांगला चालला पाहिजे, आणि ते तर ठोंबरीला तर तोडच नाही, तेही चांगला चालला पाहिजे. आणि मग मांजरा, काही जण कुजबूज करतात की आता काही दिवसाला मांजरा काय, त्याला जरा आता वेगळा कार्यक्रम करायचे काही लोकांचे प्रयत्न आहेत. मित्र हो, निर्भीड बनणं, धाडस करणं. तू म्हणताल काय आगीमध्ये उडी मारा म्हणता का निर्भीड म्हणा, म्हणजे आम्हाला काय करायचंय, प्रश्न ज्याचा त्याचा आहे. पण आम्ही निश्चित म्हणणार एक तुतारी द्या मजानुनी ती फुंकेल मी स्वप्राणाने. आणि अशा एका प्रकारे अशा एका परिस्थितीमध्ये गेल्या 3-4 दिवसापूर्वी मी जेव्हा ऐकलं व्हॉट्सअपवर तो ते दैनिक साप्ताहिक आलं, मी वाचलं. आणि म्हणून राजेश्वरराव नेटुरे तुमचा निर्भय बाना, तुमचं धाडस, कारण तुमचा मतदारसंघ तर राखीव आहे हो, विजूचं बघू भवितव्य भविष्यात काय होतंय ते. पण विजू म्हणजे त्यांचा मुलगा विजू, कारण सावकारचा मुलगा तो, आज तोही युवक काँग्रेसचा अध्यक्ष आहे. आणि अशा एका परिस्थितीमध्ये विजयादशमी निमित्त चला आपल्यातला समाजातला शेजारचा रावण आपण जाळूया, सत्प्रवृत्तीचा विचार करूया. झाडाचं सोनं लुटून आणत असताना लक्ष्मी, सरस्वती, रेणुका देवी, तुळजापूरची देवी अशा वेगवेगळ्या देवीची पूजा करत असताना त्या पूजेतनं शक्ती, बुद्धी, सामर्थ्य, सद्विचार हा मिळावा. आणि गावागावात राजेश्वरराव नेटुरेंच्या विचाराची माणसं निर्माण व्हावीत. तुम्ही आमदार हाव, तुम्ही मंत्री हाव, तुम्ही माजी मंत्री हाव, सगळं काही हाव, तुम्ही राज्यमंत्री होता, कॅबिनेट मंत्री, स्वाभिमान, अस्मिता, अस्तित्व महत्वाचं आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कशासाठी बुद्ध धर्म स्वीकारला, समता, बंधुत्व आणि न्याय नव्हतं मिळत नव्हता, म्हणून धम्म चक्र प्रवर्तन दिन सुद्धा उद्या आहे, तो सुद्धा त्यांनी आपल्या पाडव्याला स्वीकारला. अशा प्रकारे विजयादशमी पाडवा याच्या शुभेच्छा देत असताना आम्ही राजेश्वरराव नेटुरे यांनाही शुभेच्छा देतो. मित्र हो, फेसबुक, यूट्यूब शेअर करा, लाईक करा, फॉरवर्ड करा. आणि तुम्हाला खटकत असेल, पाटीवीहीन नव्हे, तुम्हाला जे खटकत असेल ते बोला, आम्ही ते उदाहरण नेहमी आठवतो.
की काही पेड माणसं हे ट्रोल करण्याचा प्रयत्न करतात. खुशाल करा, हम ना डरे हैं ना डरेंगे. वय वर्ष 69 झालंय. मुद्दही लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो मंजूरे खुदा होता है. चला संकल्प करा, निर्धार करा, समता बंधुत्व न्याय आणि बुद्ध धर्माची जी शिकवण धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा. राजेश्वरराव निटुरे त्यांना शुभेच्छा. आणि शेवटी साथी हात वडाना, एक आखेला थक जाएगा, मिलकर बोझ उठाना, या भूमिकेतून आपण जगूया वागूया. पुनश्च धन्यवाद. नमस्कार.